हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी. राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंची भेट. अशोक चव्हाण संदीपान भुमरेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली. आजपासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात. हैदराबाद गॅझेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार. 8 जुलैला शिंदे समिती हैदराबादला जाणार. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख. विधानसभा निवडणुकांचं जागावाटप आणि जाहीरनाम्याबाबत मवियाचं बैठकीमध्ये खलबतं. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंमध्ये चर्चा. मवियाच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक. मवियाचा जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार होईल. बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य. मुंबईमध्ये मवियाची मोठी सभा होणार. विधान परिषदेसाठी आमच्याकडे पुरेशी मतं. घोडेबाजाराची गरज नाही. आम्हीच तिन्ही जागा जिंकणार. थोरातांकडून विश्वास व्यक्त. सुप्रिया सुळेंचा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना पत्र. बारामती शिरूर लोकसभा मतदारसंघातील कामांच्या मंजुरीबाबत पत्र. आमची कामं मंजूर करा. सुळेंची अजित पवारांकडे पत्रातून मागणी. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मोहन भागवतांची भेट. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. बरं झालं सूर्याच्या हातामध्ये बॉल बसला, नाहीतर मी त्याला बसवलं असतं. विधानभवनामध्ये रोहित शर्माचं मिश्किल वक्तव्य. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधानभवनामध्ये विश्वविजेत्या 4 खेळाडूंचा सत्कार. टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटी रुपयांचं बक्षीस. सुषमा अंधारेंचा पोलीस भरतीबाबतचं उपोषण मागे. 2023 वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024 पोलीस भरतीमध्ये सामावून घेणार. शासनाकडून सुषमा अंधारे यांना पत्र. विनोद तावडेंची बिहारच्या भाजपा प्रभारीपदी नियुक्ती. लोकसभेनंतर विनोद तावडेंवर महत्वाची जबाबदारी. ज्या मैदानावर विजय मिळाला त्याची आठवण ठेवण्यासाठी पीचवरील माती चाकली. पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादामध्ये रोहित शर्माची प्रतिक्रिया. मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची हजेरी. मंत्रालय मलबार हिल परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पुढील 2-3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट. राज्यात पुढील 2-3 दिवस पावसाचा अलर्ट. पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट. विश्वचषकापूर्वीच्या 6 महिन्यांमध्ये आयुष्यामध्ये खूप चढउतार अनुभवले. खेळाच्या माध्यमातून उत्तर देण्याचं ठरवलं होतं. पंतप्रधानांसोबतच्या संवादामध्ये हार्दिक पांड्याचं वक्तव्य. कॅचेससाठी प्रॅक्टिस केली होती. पंतप्रधानांसोबतच्या संवादामध्ये सूर्यकुमार यादवची माहिती. तर प्रॅक्टिसमध्ये सूर्यकुमारनं अशा प्रकारचे 150 कॅचेस घेतले आहेत. कोच राहुल द्रविड यांची माहिती. टीम इंडिया अडचणीत असताना मला गोलंदाजी करावी लागते. कठीण काळामध्ये मॅच जिंकवल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढतो. जसप्रीत बुमराची प्रतिक्रिया. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज लांब पळण्यासाठी.